18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी दिवाळी निमित्ताने 5 ते 10% पर्यंत डिस्काउंट ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 पाथर्डे तालुक्यातील श्री क्षेत्र मडी या ठिकाणी भट्टीचा सण साजरा करत काणीपनाथ गडावर रविवारी रात्री गावाचे सार्वजनिक होळी पेटून भटक्यांच्या पंढरीत विधिवत पूजेना सुरुवात झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या अध्यक्ष आणि सरपंच संजय मरकड गडाचे पुजारी आणि निवडक विश्वस्त या 5 जणांच्या उपस्थितीमध्ये होळी पेटवण्यात आली। कोरोनामुळे शासनाचे निर्बंध कडक असल्यामुळे भट्टी सण घराघरामध्ये साजरा झाला। मढीच्या काणीपनाथांची महिनाभर चालणारी यात्रा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। कोरोनामुळे यात्रेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। रूढी आणि परंपरा जपण्यासाठी धार्मिक विधी पार पाडले जात आहेत। रविवारी रात्री गडावर ग्रामस्थांनी आणलेल्या गोवऱ्यांची होळी पेटवण्यात आली तर 18 मार्चला देवाला तेल लागणार आहे। यापुढे गावात शेतीची कामे आणि विवाह जमवण्याची कामे केली जात नाहीत आणि यानंतर मानाची समजली जाणारी गोपाळ समाजाची होळी 28 मार्चला पेटवली जाणार आहे। आजपासून चैतन्य काणीपनाथ महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि हा होळीचा सण आमच्या गावकरी 15 दिवस अगोदरच साजरा करतात कारण देवाला तेल लागतं, त्यानंतर आमचे सगळे उत्सव बंद असतात। लग्न असेल किंवा शेतीचे कामं असतील, क्वार्ट असतील, गादीवर झोपायचं असेल, हे सगळं बंद कामं असतात आणि म्हणून आज आमचा होळीचा सण हा जे शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही या ठिकाणी अगदी कमी लोक मोजक्याच लोकांमध्ये आम्ही हा सण या ठिकाणी साजरा केलेला आहे। कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने आणि काणीपनाथ देवस्थान ट्रस्टने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की यात्रा पूर्ण रद्द केलेली आहे। तरी आपल्या माध्यमातून मी भाविकांना विनंती करू इच्छितो की कृपा करून मढीला येऊ नये, यात्रेच्या काळामध्ये येऊ नये। आपल्या मढी गावाच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केलेल्या आहेत, आपली गैरसोय होईल आणि म्हणून आपण येऊ नये। ऑनलाईनची दर्शनाची सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्याला घरामध्येच त्या दर्शनाचा लाभ आपल्याला होईल। तरी प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, 50 लोकांची मर्यादा या ठिकाणी घालून दिलेली आहे। जे काणीपनाथांची विधी असतील ते पुजारी गावकरी आणि देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सर्व विधी केले जातील, पण यात्रा भरणार नाही, यात्रा रद्द केलेली आहे। आपल्या माध्यमातून मी भाविकांना विनंती करतो, कृपा करून मढीला या यात्रा काळामध्ये येऊ नका, आपली गैरसोय होईल। यात्रा समितीचे प्रमुख प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, देवस्थान समिती अध्यक्ष आणि विश्वस्त यांनी 2 बैठका घेऊन यात्रेमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याप्रकरणी सूचना केल्यात। यात्रेतील विधी होतील, मात्र गर्दी कुठेही जमणार नाही, याची काळजी देवस्थान समितीने घ्यायची आहे। अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।